संपूर्ण पुणे हादरलं जेव्हा ही घटना समोर आली राहत्या इमारतीत शतपावली करणाऱ्या पंच्याऐंशी वर्षांच्या महिलेवर तेवीस वर्षाच्या तरुणानं फरफटत नेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे नमस्कार मी हर्षदा परब हिंजवडी इथल्या एका सोसायटीतली ही घटना आहे रविवारी बावीस सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारासची ही घटना वर्षांच्या पीडित महिला आपल्या घरासमोर शतपावली करत होत्या वर्षांचा आरोपी ओम जयचंद पुरी त्या इमारतीत होता पाचव्या मजल्यावर कोणी नाही हे आरोपी ओम पुरी हेरलं आणि त्यानंतर त्यानं त्यान त्या वृद्ध महिलेवर हल्ला केला आधी तिचं तोंड दाबलं तिला फरफटत त्याच इमारतीच्या सहाव्या मजल्यावर नेलं आणि तिथं त्या, त्या महिलेला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला तब्बल पाऊण तास आरोपीनं महिलेवर जबरदस्ती करत बलात्कार केलाय महिलेवर बलात्कार होत असताना महिलेनं आरोपीचा जोरदार प्रतिकार सुद्धा केला पण महिला ओरडते हे पाहून आरोपीनं तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला इथे महिलेच्या घरी पाहुणे आले होते तेव्हा घरातले कुटुंबीय त्यांच्याबरोबर घरातच होते पाहुणे गेल्यानंतर ही पंच्याऐंशी वर्षांची वृद्ध महिला घरात नसल्यानं तिचा शोध घ्यायला घरातल्याने सुरुवात केली त्यावेळी ही महिला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरच जखमी अवस्थेत पायऱ्यांवर बसलेली आढळली घरातल्यानी पाहिलं तेव्हा ती महिला विवळत होती रडत होती महिलेनं झालेला प्रकार आपल्या सत्तावन्न वर्षांच्या मुलीला सांगितला आपल्या पंच्याऐंशी वर्षांच्या आईवर बलात्कार झाल्याचं कळल्यावर या मुलीच्या खालची जमीन सरकून गेली हा प्रसंग कळल्यावर जखमी अवस्थेत असलेल्या आणि विवळणाऱ्या पंच्याऐंशी वर्षाच्या त्या वृद्ध पीडित महिलेला तिच्या कुटुंबियांनी रुग्णालयात नेलं आणि त्यानंतर महिलेनं दिलेल्या माहितीच्या आधारे हिंजवडी पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्वात आधी इमारतीतले सीसीटीव्ही फुटेज पटली आणि त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवडल्या दारूच्या नशेत हे दुष्कृत्य केल्याचं आरोपीनं पोलिसांकडे कबूल केलंय चोवीस तासांच्या आत तेवीस सप्टेंबरला साखरे वस्ती परिसरातनं पोलिसांनी आरोपी ओमपुरीला अटक केली आरोपी मूळचा धारा शिवितलाय चौकशी दरम्यान आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याबरोबरच त्यानं ही सुद्धा माहिती सांगितली ते म्हणजे की त्यानं आहे आरोपीनं दिलेल्या माहितीनुसार याआधी आरोपी, आरोपी सोसायटीतल्या विजेचं काम करण्यासाठी आला होता तो शोधत होता तो दरम्यान महिलेला एकटं पाहून त्यानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला घटनेच्या चार, के चार दिवसांपूर्वीच आरोपी ओम त्या इमारतीत कामाला आला होता आणि त्यानंतर तो पुन्हा रमा रविवारी इमारतीत कामासाठी आला आणि त्यावेळेस त्यानं हा हल्ला या महिले पोलिसांना हा झालेला प्रकार सुद्धा दाखल मिळालेला आहे पोलिसांनी आरोपी ओमला अटक करून त्याला शिवाजीनगर न्यायालयात हजर केलंय न्यायालयानं आता या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही माहिती मुंबईतचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी आपल्याला दिली आहे